जमिनीवर बेकायदा अतिक्रमण केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण तालीम डोणगाव रोड येथील जमिनीवर बेकायदा अतिक्रमण करून ताबा घेतल्याप्रकरणी चौघांविरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत किसन मेकाले, चंद्रकांत उर्फ व्यंकटेश किसन मेकाले, दोघे जण राहणार जुनी लक्ष्मीचाळ डोणगाव रोड, महेश सोपान भोसले राहणार डाळस इंदापूर, केदारनाथ नागनाथ स्वामी राहणार देगाव, तालुका उत्तर सोलापूर, असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावं आहेत. नितीन गंगाराम भोसले वय वर्ष 48 हे आणि त्यांचे भाऊ बहीण सावत्र भाऊ कायदेशीर वारस असताना फक्त अरुण हा एकटाच वारस असल्याचं कुलमुक्तार पत्र तयार करण्यात आलं होतं. खरेदी खत तयार करून तशी नोंद लावून घेण्यात आली, त्याचबरोबर बेकायदेशीर अतिक्रमण करून जागा ताब्यात घेऊन फसवणूक केली अशी फिर्याद नितीन भोसले यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संपत पवार हे करतायत.